राज्यातल्या ग्रामीण भागात सावकारांनी गोरगरीब शेतकऱ्यांना लुबाडल्याची अनेक उदाहरणं आपल्याला दिवसेंदिवस दिसतच असतात. मात्र पोलीस कारवाईच्या धसक्यानं एखाद्या सावकारानं हडपलेली जमीन परत करण्याचा प्रकार तसा विरळच. बारामतीत मात्र हे घडलंय. बघूयात हे प्रकरण नेमकं काय आहे. पोलिसांनी घडवली सावकाराला अद्दल. 10 लाखांसाठी 3 कोटींची जमीन हडप. पोलिसांच्या दणक्यानंतर मालमत्ता केली परत. हे आहेत बारामती जवळच्या जळोची गावचे शेतकरी मधुकर नागवडे. त्यांनी एका सावकाराकडून 10 लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्यांना 10% व्याजदर आकारण्यात आला. मात्र त्या बदल्यात साधारणतः 3 कोटी रुपये किंमत असलेली 32 गुंठे जमीन सावकारानं लिहून घेतली. 10 लाखांच्या मुद्दलावर 18 महिन्यांमध्ये तब्बल 18 लाखांची वसुली सावकाराने केली होती. त्यावरही आणखी 5 लाख रुपयांची मागणी केली. त्या बदल्यात बारामतीमधला व्यावसायिक गाळा आपल्या नावे लिहून देण्याचा तगादा सावकारानं लावला होता. मात्र बारामती पोलिसांनी सावकारी विरुद्ध मोहीम सुरू करताच त्याचं धावदण आणलं आणि त्यानं नागवडेंना त्यांची जमीन परत केली. 18 महिने झाल्यानंतर मी त्याचे त्याचे पैसे परत पाठवले. पैसे परत दिल्यानंतर त्यांनी काय मला खरेदी खत परत करून दिले नाही. दिले नसल्यामुळं मग मी बाबा सरकारला आला सांगितलं. सावकारकीकडनं गेलो. सावकारकीकडं अर्ज दिले पण त्याचं काय त्यांनी उपयोग करून घेतला नाही. म्हणजे ह्याने दाबले गेले प्रकरण समजे माझी. बारामतीत एका नामांकित व्यापाऱ्यानं सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर सावकारी विरोधात अनेक कर्जदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी व्यापक मोहीम उघडल्यानं अनेक सावकारांनी धसका घेतलाय. आपण त्या सावकारांना बोलून त्याला आम्ही आमच्या पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यानं तात्काळ ही खरेदी त्यांना पलटून दिलेली आहे. त्याला सांगितलं की मी ह्याच्यात जर तुझ्यावर गुन्हा दाखल झाला तर बाकीचे सगळे तू ज्यांना ज्यांना नडलेला आहे भूतकाळात पण ते सुद्धा सगळे लोक येतील आणि तू पार तुला मौका लागेल ही त्याला त्याची जाणीव करून दिल्यानंतर त्या सावकारांनी ह्या अर्जदाराची जमीन परत दिलेली आहे. कडक कायदे असतानाही अनेकदा ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची फसवणूक होते. मात्र पोलीस सतर्क असल्यास अशा सावकारांना चाप बसू शकतो हे बारामतीच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं. कर्जाच्या व्याजाने आवळत चाललेला फास पोलिसांनी सावकारांच्या विरोधात कडक कारवाईच्या जोरावर सुटू शकतो हेच या घटनेवरून दिसून येते. गरज आहे ती अशा खमक्या अधिकाऱ्यांची व कायद्याच्या कडक अंमलबजावणीची. जावेद मोलानी, झी मीडिया, बारामती.